रत्नागिरीला गेल्यापासून चिपळूणची परिस्थिती बदलली. चिपळूणला असताना तालुक्याचा मामलेदार या नात्याने बाबांना जे महत्व होते ते प्रमोशन मिळाले असताही रत्नागिरीत राहिले नाही. प्रांत साहेब या नात्याने तालुक्याच्या मामलेदारांपेक्षा बाबांचा पगार आणि अधिकार हे दोन्हीही जरी मोठे होते तरी तालुक्याचा एकछत्री अधिकार मामलेदाराला जे महत्व देतो ते महत्व चार पाच तालुक्यांचा प्रांत असलेल्या प्रांताच्या अधिकाऱ्याला राहत नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी अधिकारी लोकांची फारच गर्दी असते. जिल्ह्याचा अधिकारी या नात्याने एकट्या कलेक्टरलाच खरे महत्व असते. इतर अधिकारी कितीही मोठे असले तरी ते दुय्यम प्रतीचे ठरतात. याचमुळे मोठा अधिकार मिळूनही बाबांना पूर्वीचे महत्व राहिले नाही आणि त्यामुळेच गावातील लोकांच्या दृष्टीने चिपळूणच्या इतकी मी रत्नागिरीत लोकांच्या नजरेत भरले नाही. शाळेतील एक चुणचुणीत मुलगी या नात्याने मी जरी शाळेत प्रख्यात होते तरी गावच्या लोकांना त्या गोष्टीची कदर नव्हती. अर्थातच माझ्या मैत्रिणींचे क्षेत्र वाढवण्यासाठी रत्नागिरीत मला चढावाचे धोरण स्वीकारावे लागले. चिपळूणात माझी मैत्री संपादन करण्यासाठी गावच्या मुलींची चढावड लागत असे, पण इथे तो प्रकार अजिबात बदलला. शाळेतील बऱ्याच मुलींच्या माझ्याशी ओळखी झाल्या, पण त्यात एक गोम होती. ठकीच्या आणि यमीच्या दोस्तीमुळे कमी दर्जाच्या समजल्या जाणाऱ्या जातीकडे माझा ओढा विशेष असे. ती वृत्ती रत्नागिरीत आल्यावरही तशीच कायम राहिली. रत्नागिरीत ही माझी वृत्ती मला पदोपदी नडू लागली. रत्नागिरीत आल्यावर अगदी थोड्याच महिन्यांनी मी मराठी शाळेची मर्यादा ओलांडली आणि इंग्रजी शाळेत प्रवेश केला. माझ्या वयाच्या मुली तर राहूतच, पण फार थोडे मुलगे इंग्रजी शाळेत होतेच असे नाही, मुलींची संख्याही फारच थोडी होती. मुलींना इंग्रजी शाळेत पाठवण्याइतकी सुधारणा अजून त्या गावी झाली नव्हती. आज तारखेलाही रत्नागिरीत मुलींचे स्वतंत्र असे एकही हायस्कूल नाही. माझ्या वर्गात तीनच मुली होत्या. हल्लीच्या शाळेत महाराच्या चांभाराच्या मुलांना वर्गात जसे अलग बसवण्यात येते त्याचप्रमाणे मुलींना बसवण्यात येत असे. नंबराचा प्रश्न आला तर मुलांच्या रांगेत वर गेलेल्या मुलींची जागा तेवढी मोकळी ठेवण्यात येत असे. मुलींना अशा रीतीने वागवण्यात, मुलांचा पाण उतारा होऊ नये की मुलीचा निकट सहवास होऊ नये यापैकी कोणता उद्देश मास्तरांच्या जातीच्या अंतःकरणात सळसळत असतो हे सांगता येणार नाही. एकंदरीत या प्रकाराबद्दल त्यावेळी सुद्धा मला चमत्कारिक वाटत असे. आजपर्यंत देखील हाच प्रकार नुसत्या हायस्कूलातून नव्हे तर कॉलेजातूनही सुरू आहे याचे कुणालाच कसे काही वाटत नाही. मुलामुलींच्या मनात पापाची कल्पना उत्पन्न करण्याचा पायंडा असा शाळेपासूनच घातला जातो. वर्गात आम्ही तीनच मुली असल्यामुळे आणि तिघीही स्वतंत्र जागी बसत असल्यामुळे आमची लवकरच गट्टी जमली. सुदैवाने बाकीच्या दोन मुलींपैकी एक मुलगी भंडारी आणि दुसरी वाणी जातीची होती. ब्राह्मणांच्या मुली इंग्रजी शाळेपर्यंत सहसा पोहोचत नसत. ज्या भंडारी आणि वाणी मुली शाळेत येत असत त्याही अगदी रत्नागिरीच्याच होत्या असे म्हणता येणार नाही. त्यांचे बाप मुंबईला असत आणि त्या मुंबईच्या संस्कारामुळेच या मुली इंग्रजी शाळेत येऊ लागल्या होत्या. भंडारी मुलीचे नाव छबी असे होते आणि वाणी मुलीचे नाव कमला होते. तिला बहुधा कमा म्हणत. दोन्ही नावे अर्थातच मुंबईच्या पद्धतीची होती. इंग्रजी शाळेत जाणाऱ्या मुली या नात्याने आम्ही सर्वांच्या नजरेत भरून दिसत असू. शाळेतील मुले आमची थट्टा करीत असतच, पण गावातील सभ्य म्हणवणारे गृहस्थही शाळेत जाणाऱ्या मुली म्हणून आमच्यावर शेरे मारण्यास कमी करत नसत. माझ्या दोघी मैत्रिणी माझ्यापेक्षा वयाने 2-3 वर्षांनी मोठ्या होत्या. लहानपणी मुंबईत वागलेल्या असल्यामुळे मनाच्या चांगल्या खंबीर होत्या, पण माझ्या स्वाभाविक चिडखोरपणामुळे मी मात्र असले शेरे सहन करण्यास तयार नसे. माझ्या नित्याच्या स्वभावाला अनुसरून मी या मुलींच्या घरी जाण्यायेण्यास सुरुवात केली होती. त्याचीही बरीच चर्चा होत असे. आमच्या शेजारी असलेल्या बाबी शेठच्या घरीही माझे जाणे येणे असे. त्यांच्या घरी तर मुलांचे खिल्लारच होते. एकंदर मुली आणि मुलगे किती होते हे मला खात्रीने सांगता येणार नाही. मुलांमध्ये मिसळण्यापेक्षा माणसात बसून लंब्या चवड्या गप्पा झोकण्याची मला आवड असल्यामुळे ती मुलेही माझ्यापासून दूरच असत. वर्तमानपत्रे वाचण्याचा माझा क्रम पूर्वीप्रमाणे सुरूच होता. त्यात मुळीच खंड पडला नाही. वर्तमानपत्रे वाचण्याचे जे परिणाम व्हायचे तेच माझ्यावर होत होते. ज्या गोष्टी साधारणपणे मुलांना कळत नाहीत वर्तमानपत्रात त्यांची चर्चा वाचल्यामुळे ज्या विषयाची साधारण अंधुक कल्पना येत असते त्याच विषयांची चर्चा मी सदोदित करीत असे.
मुलांना, विशेषतः परक्यांच्या मुलांना वागवताना वाजवीपेक्षा जास्त प्रेमळपणा दाखवण्याच्या बाबीशेठ यांच्या वृत्तीमुळे त्यांनी मला बरीच चढवून ठेवली होती. त्यांच्या घरची मुले त्यांना तात्या म्हणत असत, तशीच मीही म्हणत असे. कुणी पाहुणा आला म्हणजे तात्यांनी मुद्दाम एखाद्या वर्तमानपत्रातील विषयाची चर्चा काढावी व मला त्यात भाग घ्यायला भाग पाडावे, आणि मी काहीतरी वास्तव अवास्तव बोलले म्हणजे त्यांचे तोंड भरून कौतुक करावे. असेच रोज चालत असे. त्यामुळे माझी बैठक बहुधा त्यांच्याच घरी होत असे. बाबा बहुतेक फिरतीवर, आईचे फारसे बंधन नाही, त्यामुळे माझ्या वर्तनातही थोडा स्वैरपणा आला होता. चिपळूणपेक्षा रत्नागिरीची परिस्थिती निराळी होती असे मी वर सांगितलेच आहे. येथील बहुतेक वस्ती सरकारी नोकरांची, व्यापारी फारसे नाहीतच, सुखवस्तू गृहस्थ फार तुरळक. नागरिकांची स्थिती अशी असल्यामुळे बहुतेक संभाषणाचे विषय साहेब, ऑफिस, फिरती, कोर्ट, निकाल एवढ्यापुरतीच असे. छबीच्या घरी मी वारंवार जात असे. कमापेक्षा तिची माझी मैत्री जास्त सलगीची होती, पण तिच्या घरी गेले असता तिने कधीही मला कोणताही जिन्नस खाण्याचा आग्रह केला नाही. त्याला एक कारण होते. रत्नागिरीसारख्या धर्मनिष्ठ गावात जात प्रपंचाचे खूळ फार मोठ्या प्रमाणात असे. भंडारी ही मूळची दर्यावर्दी जात. शिवाजी महाराजांच्या आरमारावर या लोकांनी एकेकाळी मोठे पराक्रम गाजवले होते. महाराजांच्या आरमाराचा मुख्य माय नाईक या नावाचा एक भंडारीच होता. मराठेशाही गेली, त्याबरोबरच भंडारी जातीच्या हातच्या तरवारी बंदुकाही गेल्या, आणि त्याच जागी माड काढण्याची कोयती आली. माड काढणे हा शब्द कोकणच्या बाहेरच्या लोकांना फारसा कळणार नाही. दारू तयार करण्याच्या विधीतला हा पहिला विधी आहे. माडावर चढून त्याची पोय काढून त्याच्यावर एक मडके लावायचे आणि दुसऱ्या दिवशी त्यातील माडी उतरून खाली आणायची. या विधीला माड काढणे असे म्हणतात. हे काम करीत असल्यामुळे भंडारी जात ही एक कमी दर्जाची जात आहे असे समजले जात असे. मूळचे अस्सल मराठे, क्षत्रिय, पण हे काम करण्यामुळे त्यांना सामाजिकदृष्ट्या कमीपणा आला होता. कुठल्याही ब्राह्मणाने त्यांच्या हातचे पाणी कधी घेतले नसते, पण औषधासाठी नीरा नेणारे ब्राह्मण त्यावेळी रत्नागिरीत मुळीच नव्हते असे नाही. नीरा म्हणजे फेस न आलेली ताजी माडी. औषधाला अर्थातच दोष नाही, दोष असतो काय तो शुद्ध आणि स्वच्छ अशा पाण्याला. या पोरवयात सुद्धा मला या प्रकाराचे राहून राहून आश्चर्य वाटत असे. या सामाजिक निर्बंधामुळे छबीने कधीही काहीही खाण्याचा मला आग्रह केला नव्हता. ज्यावेळी हे माझ्या ध्यानात आले त्यावेळी मी याबाबतीत चढावाचे धोरण स्वीकारण्याचा निश्चय केला. एका रविवारी मी छबीच्या घरी गेले असता मुद्दाम पिण्यासाठी पाणी मागितले. ते ऐकून ती अगदी स्तंभित झाली आणि म्हणाली, आमच्या घरचं पाणी तुला चालेल? का चालणार नाही? मी विचारले. तुझ्या घरचं पाणी आमच्या घरच्या पाण्यापेक्षा वाईट आहे की काय? छे छे, मुळीच नाही, छबी ओशाळून म्हणाली. उभ्या रत्नागिरीत आमच्या विहिरीच्या पाण्यासारखं पाणी शोधून सापडायचं नाही. होय ना? मी म्हटले. मग का देत नाहीस? रत्नागिरीतलं चांगलं तेवढंच पाणी मला प्यायला मिळू नये अशी का तुझी इच्छा आहे? तिनं काहीच उत्तर दिलं नाही. ती घरात गेली, थोडा वेळ आईशी काहीतरी कुजबुजली, पुन्हा बाहेर आली, वेड्यासारखी क्षणभर माझ्याकडे पाहत राहिली आणि म्हणाली, नको गडे, कुणाला कळलं तर उगीच तुला त्रास होईल, त्यापेक्षा थोडा वेळ तहान मारून पहा. घरी गेल्यावर खुशाल पाणी पी, तहान भूक आवरायला माणसानं शिकलंच पाहिजे. मी एकदम मोठ्याने हसले आणि म्हटले, तहान भूक आवरायचा उपदेश तू नकोस काही करायला. खरं म्हणशील तर मला तहानमुळी लागलेलीच नाही. मी पाणी मागितलं ते तुझ्या घरचं पाणी मला प्यायचं आहे म्हणून मागितलं. भंडाऱ्यांच्या घरचं पाणी पिऊ नये असे लोक म्हणतात, म्हणूनच मुद्दाम मागितलं. भंडाऱ्यांच्या घरचं पाणी प्यायल्यानं काय होतं ते मला पाहायचं आहे. पण तुझ्या घरी कळलं तर? साशंक मुद्रेने छबी म्हणाली. मी निर्धारपूर्वक उत्तर दिले, कोणतीही गोष्ट मला चोरून करायची नाही, मी काहीच चोरून ठेवणार नाही. मी घरी गेल्यावर आईला सांगणार की छबीच्या घरी मी आज पाणी प्यायले आहे म्हणून. त्याचा परिणाम काय होतो तेही मी बारकाईनं पाहणार आहे. भंडाऱ्यांच्या घरचं पाणी प्यायल्यानं वांती होते की पोटात शूळ उठतो तेच मला पाहायचं आहे. छबी म्हणाली, नुसतं पाणी? नुसतं पाणी प्यायलेलं बरं दिसत नाही, बरोबर काही खायला?
एवढेच बोलून छबी थांबली. तिला संकोच वाटला. का थांबलीस? मी तिला विचारले. प्यायची तयारी आहे, तिथं खायला कोण भिणार? पण म्हटलं, आमचं भंडाऱ्याच्या घरचं. चाचरत चाचरत छबी पुन्हा बोलू लागली. काय आणायचं असेल ते एकदम घेऊन ये, असं घाबरायला तुला काय होत आहे तेच मला कळत नाही. अगदी गंभीरपणे छबी म्हणाली, मला काय होत आहे ते तुला कळायचं नाही. तू माझ्या घरी पाणी पिशील, एखादा लाडूही खाशील, तुला त्याचं काहीही वाटणार नाही. पण हे लोकांना कळलं तर त्याचा मोठा बबडा होईल. गोदूताई, मी जातीनं भंडारी आहे. माझ्या जातीला मुद्दाम कुणी नाव ठेवलेलं मला केव्हाही खपायचं नाही. लोक म्हणतील, या भंडाऱ्याच्या पोरीनं ब्राह्मणाच्या, त्यातून थोरा मोठ्यांच्या मुलीशी दोस्ती केली, हळूहळू तिला घरी नेत नेत फूस लावली आणि आपल्या घरचं घाणं घालून पाठवली. असं कुणी म्हटलं तर मला मेल्याहून मेलं होईल. तुमची जात मोठी असेल, पण माझी जातही मला तितकीच मोठी आहे. मला कुणाला बाटवायचं नाही आणि कुणाला बाटवायचा प्रयत्न करून माझ्या जातीचा दर्जा कमीही करायचा नाही. आणि म्हणूनच म्हणते की ही तहानभूक थोडा वेळ आवरून धर आणि घरी गेल्यावर खुशाल काय ते खा आणि पी. माझ्या जागी दुसरे कुणी असते तर त्याला या भाषणाचा थोडा विचार करावा असे वाटले असते. पण मला विचार करायची जरुरीच नव्हती. आधी विचार करूनच मी सवाल टाकला होता. मी म्हटले, मला कुणी काही म्हटलं तर मला त्याची पर्वा नाही, आणि तुला कुणी काही बोलू लागलं तर त्यांना उत्तर द्यायला मी खंबीर तुझ्या पाठीशी आहे हे ध्यानात ठेव. छबी आत गेली. थोड्या वेळाने ती व तिची आई एका तपकात एक दोन लाडू, थोडा चिवडा आणि घासून पुसून स्वच्छ केलेल्या तांब्यातून पाणी असे साहित्य घेऊन आली. ते सर्व साहित्य माझ्यापुढे ठेवताना छबीची आई म्हणाली, ताईसाहेब, मला वाटतं तुम्ही करता आहात ते बरं नाही. मी तुमचं बोलणं ऐकलं, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण जगाची नजर निराळी असते. जे काही करायचं ते लोकांना भिवूनच केलं पाहिजे. मला नाही तसं वाटत, असे म्हणून मी एक लाडू मोडून त्याचा तुकडा तोंडात टाकला. आम्ही ओसरीवरच बसलो होतो. घर अगदी रस्त्यावर होते. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांची वर्दळ होती. प्रत्येक जण जात असताना मध्येच क्षणभर थांबून माझ्याकडे एकवार नजर टाकल्याशिवाय जात नसे. योगायोग मोठा विलक्षण होता. बाबी शेठ रस्त्यानं जात होते. मला पाहताच ते थांबले. ते थांबले असे पाहताच मी त्यांना हाक मारली आणि म्हटले, या ना तात्या, थोडा चिवडा खाऊन पाणी पिऊन जा. आपली उंच काठी माझ्यासमोर टेकून माझ्याकडे पाहत तात्या म्हणाले, आता काय सांगावं पोरी तुला? देवानं तुला काही अक्कल दिली आहे की नाही? कुठं खाते आहेस, काय खाते आहेस, याची काही चाड आहे का तुला? माझ्या घरची कार्टी असती तर दोन थोबाडीत भडकावल्या असत्या. वाकड्या मानेने गाल पुढे करून मी म्हटले, मग द्या की एक. काय निर्लज्ज कार्टी आहे? तात्या म्हणाले, अगं एकच का, चार सुद्धा भडकावल्या असत्या. पण तू आमच्या घरची नाहीस ना? कोण म्हणतं असं? मी उत्तर दिलं, अख्खा दिवस मी तुमच्या घरी असते म्हणून आई ओरडते, ते तुम्हाला माहीत आहे ना? मग मी तुमच्या घरची नाही कशी? हे पाहता त्या, तुम्ही थोबाडीत दोन द्या किंवा चार द्या, पण हे लाडू आणि चिवडा संपवून वर चांगलं पाणी प्यायल्याशिवाय मी प्राण गेला तरी इथून हलणार नाही. तशी तू हट्टी आहेस हे मला चांगलं माहीत आहे, तात्या म्हणाले. पण हे पहा गोदे, हे बरं नव्हे. तू अजून लहान आहेस, केवढं तरी आयुष्य अजून तुझ्या पुढे आहे. मला स्पष्ट बोलायला लावू नकोस, पण तू कुठं काय करते आहेस याचा विचार कर. त्यात काही विशेष आहे असं मला वाटत नाही, पण ते लोकाचारा विरुद्ध आहे. तुझ्या जातीला तू ओळखत नाहीस. तू काहीतरी करशील खरं, पण त्याचा त्रास होईल तुझ्या बापाला, तुझ्या आईला. भड भिक्षुक त्यांना उभे चावून खातील, प्रायश्चित्त घ्यायला लावतील, सळो की पळो करून सोडतील. खायचंच असलं तर दारा आडखा, अशी चव्हाट्यावर बसून खाऊ नकोस. मी मोठमोठ्यानं हसले आणि म्हणाले, मी खायला बसले आहे ती नुसतं खाण्यासाठी नव्हे, चव्हाट्यावर खाण्यासाठीच मी खायला बसले आहे. भंडाऱ्याच्या घरचा लाडू खाल्ला आणि पाणी प्यायलं की पोटात शिवूळ उठतो की जीव जातो तेच मला पाहायचं आहे, म्हणून खायला बसले आहे. समजलं तात्या? सर्वांना सांगा, गोखले साहेबांच्या गोदून भंडाऱ्यांच्या घरचं खाणं खाल्लं. काय कुणाला मला वाईट टाकायचं असेल ते खुशाल टाका म्हणावं. खोट्या रागाने दात ओठ खात तात्या म्हणाले, आता काय सांगावं या कार्टीला? अगं गाढवी वाळीत तुला टाकणार नाहीत, तुझ्या बापाला टाकतील. मी म्हटले, ते काय म्हणून? अपराध माझा, त्याची शिक्षा माझ्या बापाला का? तुझ्यासारखी आचरट कार्टी त्यांच्या पोटी जन्माला आली म्हणून.
असे म्हणून हसत हसत तात्या निघून गेले। मलाही हसू लोटले। हसता हसता माझी नजर छबीच्या चेहऱ्याकडे गेली। छबी अगदी गंभीर झाली होती। प्रश्नचिन्हांकित नजरेने मी तिच्याकडे पाहिले तेव्हा ती म्हणाली, गोदूताई, एकंदरीत झालं ते काही बरं झालं नाही। तुझ्या हट्टासाठी मी तुझं म्हणणं कबूल केलं, पण आता त्याचा मला पश्चाताप होतो आहे। काय होईल कुणी सांगावं? हे प्रकरण कदाचित विकोपाला जाईल आणि तुझे आईबाप आम्हाला निष्कारण दोषी ठरवतील। पण मी आहे ना, मी निर्धाराने म्हटले। तुला वाटत असेल की मी लहानशी आहे, पण साऱ्या जगाबरोबर भांडायला मी एकटी उभी राहीन हे ध्यानात ठेव। मी कोणतीही वाईट गोष्ट केली नाही याची मला खात्री आहे। मी गैरवर्तन करणार नाही याची माझ्या आईलाही खात्री आहे। आता हा लाडू मी खाल्ला, काही प्राण गेला नाही माझा? काय बिघडलं त्यात? मी तुझ्या घरचं दूध प्यायले असते तर ते चाललं असतं। दुधालाच का दोष नाही आणि पाण्यालाच का दोष आहे? हा दोष आला कुठून? कुणी आणला? का आणला? याची चर्चा होईल ती मला ऐकायची आहे। तेवढ्यासाठी मी या कण्या फेकल्या आहेत। आता किती कोंबडी कशी झुंजतात ते मला पाहायचं आहे। असे म्हणून मी तांब्यातले पाणी भांड्यात ओतले आणि पिऊ लागले। रस्त्यावरून जाणारा प्रत्येक मनुष्य थपकून माझ्याकडे पाहिल्याशिवाय पुढे जातच नसे। बिचारी छबी भीतीने थरथर कापत होती। तिची आई दाराआड उभी राहून भयभीत मुद्रेने एक वार माझ्याकडे आणि एक वार रस्त्यातून जाणाऱ्या लोकांकडे पाहत होती। छबीच्या आईचा निरोप घेऊन मी जायला निघाले। पायरी उतरत असता मला छबीच्या आईचा उद्गार ऐकू आला, थक्क आहे या पुरीची। तो उद्गार ऐकून मला धन्यता वाटली। दुसरे दिवसापासून सारी रत्नागिरी जागी झाली। चिपळूण सोडून आल्यापासून मला अगदी मेल्यासारखे वाटत होते। आता काहीतरी जीव आला असे वाटू लागले। रस्त्यातून जाणारा प्रत्येक मनुष्य माझ्याकडे बोट दाखवू लागला। रत्नागिरीतही माझी प्रख्याती होऊ लागली आणि या प्रख्यातीबरोबरच चिपळूणच्या गोष्टी रत्नागिरीत विकृत स्वरूपात पसरू लागल्या। पहिली चुगली आईच्या काणी आली ती आमच्या उपाध्यभुवांकडून। त्या दिवशी काही धर्मकृत्य व्हायचे होते। उपाध्यभुवा आले ते येताच आईने त्यांना पाठ बसायला दिला। खांद्यावरच्या शिध्याच्या मोठल्या आणि हातातील दर्भाच्या पेंढ्या बाजूला फेकून ते पाटावर बसले आणि हातातील पळी पंचपात्री जमिनीवर आदळून म्हणाले, बाईसाहेब, मी आलो आहे खरा, पण राहावं की जावं याचा विचार करतो आहे। तुम्ही मोठी माणसं आहात, मोठे अधिकारी आहात, म्हणून बोलता येत नाही, पण एकंदरीत हे बरं नव्हे। आश्चर्य होऊन आईने विचारले, असं काय झालं बापू भटजी? त्याच्या चौपट चकित होऊन उपाध्यभुवा म्हणाले, म्हणजे तुम्हाला माहीत नाही? तुमच्या चिरंजीवीनं गावात काय गुण उधळले ते तुम्हाला माहीत नाही? आईला खरोखरच काही माहीत नव्हते। ती नुसती उपाध्यभुवांच्या तोंडाकडे पाहत उभी राहिली। जमद अग्नीचा अवतार आणून उपाध्ये म्हणाले, सारा भ्रष्टाचार तुमच्या ताईसाहेबांनी सारा भ्रष्टाचार माजवला आहे। आता ती तुम्हाला शिवली, घरातल्या पाण्याला शिवली, देवांना देखील शिवली असेल। आता असल्या या घरात आम्ही धर्मकृत्य करायची कशी? वेद मंत्रोच्चार कसा करायचा? आई मोठ्या बुचकळ्यात पडली। जीवाची आटापेट करून उपाध्यभुवा सारखे बोलत सुटले होते। धर्म आणि अधर्म याच्यावर मोठे व्याख्यान देत होते, पण मूळ मुद्द्यावर मुळीच येत नव्हते। आई अगदी शांतपणे ऐकत होती। काय झालं आहे ते उपाध्यभुवांनी सांगितल्याशिवाय आपण होऊन त्यांना विचारायचे नाही असा तिने निश्चय केला असावा असे वाटत होते। दारात उभी राहून मीही तितक्या शांतपणे ऐकत होते। बोलत असता उपाध्यभुवांची नजर मधून मधून माझ्याकडे जात होती, पण तिचा माझ्यावर काही परिणाम होत नाही असे पाहून ते अधिकाधिक संतापत होते। त्यांचा संताप वाढावा म्हणून मी मधून मधून त्यांच्या भाषणाला हसत होते। व्हायचा तोच परिणाम झाला। उपाध्यभुवा संतापून म्हणाले, पाहिलीत कशी हसते आहे? कशी हसते आहे ती पहा, म्हणजे तुम्हाला देखील संताप येईल। भंडाऱ्याच्या घरी ब्राह्मणाची मुलगी जाऊन जेवते, आणि ते ब्राह्मण कोण तर खुद्द जिल्ह्याचे अधिकारी, खुद्द प्रांत साहेब, आणि त्याचं तिला काहीच वाटत नाही। असल्या या घरात आम्ही येऊन धर्मकृत्य करायची कशी? मला आश्चर्य वाटतं ते हेच, हे तुम्हाला मानवलं कसं? आईने शांतपणे उत्तर दिले, माझी मुलगी भंडाऱ्याच्या घरी जेवली नाही। उपाध्यभुवा जरा सर्द होऊन म्हणाले, नसेल, जेवली नसेल, पण काहीतरी माती मसणं खाल्लं असेल। माती मसणं नाही, दोन लाडू आणि पसाभर चिवडा खाल्ला आणि वर चांगला अर्धा तांब्या पाणी प्याले, मी शांतपणे उत्तर दिले।
उपाध्यबुवा क्षणभर माझ्याकडे टकमक पाहतच राहिले. त्यांच्या तोंडून सहज उद्गार निघाला, अगदी उघडउघड कबूल करते आहे. तर काय तिनं खोटं बोलावं? आई म्हणाली, माझी मुलगी केव्हाही खोटं बोलायची नाही. काय बिघडलं त्यात? आमच्या इकडनं खेळ खाण्यात जाणं होतं, त्यावेळी नाही का साहेबांच्या पंक्तीला खात, त्यावेळी कुठं वाळीत टाकण्याचा प्रश्न नाही काढला तुम्ही? उपाध्यबुवांचा पारा आणखी उतरला. ते निमूळत्या स्वरात म्हणाले, त्यांची गोष्ट वेगळी आहे, ते सरकारी अधिकारी आहेत. अधिकारी अधिकारी एका जागी जमले म्हणजे त्यांना काही काही गोष्टी शिष्टाचारासाठी कराव्या लागतात. त्याला काही दोष नाही, सरकारी नोकर म्हणजे पृथ्वीपती. ना विष्णू पृथ्वीपतीही, ते विष्णूचे अवतारच आहेत. त्यांनी वाटेल ते केलं तरी त्यांचं त्यांना शोभतं. सरकारी अधिकाऱ्याला कसलाच दोष नाही, पण मुलीच्या जातीला ते कसं चालेल? उपाध्यबुवांना पुढे मुद्दे आठवेनात त्यांनी वादविवाद आवरता घेतला. पण मी थोडी स्वस्त बसणार होते. मी म्हटले, प्रायश्चित्त घ्यायचं असलं तर मला कोणतं प्रायश्चित्त घ्यावं लागेल? उपाध्यबुवा डोके खाजवून म्हणाले, ते मला धर्मसिंधूत पाहिलं पाहिजे. असले प्रसंग वारंवार येत नाहीत, तरी पण मला वाटतं कृच्छ चांद्रायण व्रत करावं लागेल, होम करावा लागेल, शांती करावी लागेल. पण एवढे उपद्व्याप होत नसतील तर हिरण्यद्वारा प्रायश्चित्त करावं हा उत्तम मार्ग. मी खदखदा हसले. तेव्हा उपाध्यबुवा म्हणाले, हसू नका ताईसाहेब, कृच्छ चांद्रायण व्रत म्हणजे सामान्य काम नाही. काय करायचं असतं या व्रतासाठी? मी म्हटले, ते मला धर्मसिंधूत पाहिलं पाहिजे. उपाध्यबुवांनी उत्तर दिले, मोठं कठीण आहे ते व्रत. कसं करायचं ते फारच थोड्या लोकांना माहीत आहे. सर्वात सोज्वळ उपाय म्हणजे हिरण्यद्वारा प्रायश्चित्त करणे. जप नाही, जाप्य नाही, होम नाही, हवन नाही, हिरण्यदान करावं आणि मोकळं व्हावं. हिरण्यदान? हिरण्यदान या शब्दाचा अर्थ मला माहीत होता, पण मी मुद्दामच विचारले, हिरण्यदान म्हणजे काय? हिरण्यदान म्हणजे दक्षिणा प्रदान, ब्राह्मणाला दक्षिणा देणे. सर्व पाप भस्म होतात, उपाध्यबुवा म्हणाले. मी कुत्सितपणे म्हणाले, दक्षिणेच्या रुपयातून आगीच्या ठिणग्या बाहेर येतात वाटतं. भस्म झालेल्या पापाची एक चिमुटभर राख पाहायला मिळते का? उपाध्यबुवा फे फे करून हसले आणि म्हणाले, ताईसाहेबांचं भाषण मोठं मार्मिक आहे. जशी खाण तशी माती. बाईसाहेबांचा स्वभाव उदार, तसं ताईसाहेबांचं भाषण मार्मिक. साहेबांचा स्वभाव तर फारच दिलदार. एक सरदार आहेत बरं, सरदार. सारी रत्नागिरी बोलत असते त्यांच्याबद्दल. आजपर्यंत पुष्कळ प्रांतसाहेब येऊन गेले, पण असे प्रांतसाहेब झाले नाहीत. हे एवढं प्रायश्चित्त करूनच टाका बाईसाहेब, साहेबांच्या कीर्तीत भर पडेल, पापक्षालन होईल आणि कीर्तीही वाढेल. असा हा दुबार फायदा होण्याचा योग दौडू नका. मी थोडासा गंभीरपणाचा आव आणून म्हटले, कीर्ती कुणाची वाढेल, माझी की बाबांची? पुन्हा फेफे करीत उपाध्यबुवा म्हणाले, दोघांचीही. दोघांचीच का, त्रिवर्गाची. साहेबांची, बाईसाहेबांची आणि खुद्द आपली ताईसाहेबांचीही कीर्ती वाढेल. नकळत हातून पाप घडलं. नकळत नाही, अगदी जाणून बुजून मी भंडाऱ्यांच्या घरी खाल्लं, मी ठासून उत्तर दिले. ऐकलं उपाध्यबुवा, मी चुकून पाप केलं नाही. त्यात काही पाप आहे असं मला वाटत नाही. पापच झालं नाही तर प्रायश्चित्त कसलं? मी पाप केलं नाही म्हणूनच त्याचे प्रायश्चित्त मी करणार नाही. आई आणि बाबा माझ्यासाठी प्रायश्चित्त करू लागले तर त्यांना तसं करू देणार नाही, हे खूप ध्यानात ठेवा. होम हवनही नाही आणि हिरण्यदानही नाही. उपाध्यबुवा एक क्षणभर स्तंभित झाले, पण उसने अवसान आणून म्हणाले, ताई साहेबांचा स्वभाव अगदी साहेबांसारखाच आहे. मोठा करारी, मोठा बाणेदार. बाणा म्हणजे असा पाहिजे, काही हरकत नाही, काही हरकत नाही. तुम्ही प्रायश्चित्त केलं असं मी गावात सांगत जाईन. काही नको असलं खोटं नाटं सांगायला, मी करारीपणाने म्हटले. तसं कसं होईल ताईसाहेब? उपाध्यबुवा संथपणे म्हणाले, मला या घरी यायचं आहे, तुमचा धर्म चालू ठेवायचा आहे, व्रत उद्यापनं करायची आहेत. तुम्ही प्रायश्चित्त केलं नाही तर मला या घरी येता यायचं नाही, आणि तसं आलो तर वैदिक मंडळी मला बहिष्कार घालतील. तुमचा धर्म चालण्यासाठी, केवळ तुमच्या कल्याणासाठी मला खोटं बोलल्याखेरीज गत्यंतर नाही. आई नुसती हसली आणि म्हणाली, चला बापू भटजी, आता पूजेच्या तयारीला लागा. मी काय समजायचं ते समजले. उपाध्यबुवा म्हणजे काय चीज असते याची त्या दिवशी मला पहिल्याने कल्पना आली.